नमस्कार, मी आरती कुलकर्णी। दुपारच्या बातम्यांमध्ये या सगळ्या बातम्या आपण पाहणार आहोत, पण पहिली बातमी अहमदाबादची आहे। अहमदाबादमध्ये तरुण तरुणीला अमानुष मारहाण करण्यात आली आणि गुजरातमधल्या दाहोदचा हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून या तरुण तरुणीला मारहाण करण्यात आलेली आहे आणि तरुणाला तर नग्न करून मारहाण करण्यात आली। हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, गुजरातमधला हा व्हिडिओ आहे। लग्न होऊन सुद्धा घरामधून हे पळाले असा दावा करण्यात आलेला आहे आणि अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून दिवसाढवळ्या उघड उघड या तरुण तरुणीला मारहाण करण्यात आली आणि तरुणाला तर नग्न करून मारहाण करण्यात आलेली आहे। गुजरात मधला हा व्हिडिओ आपण बघतोय। आणि याबद्दल आपण बोलूया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी। प्रशांत, गुजरातमध्ये अनैतिक संबंधांच्या संशयावरून केवळ तरुण तरुणीला मारहाण करण्यात आलेली आहे, या प्रकरणी काही कारवाई झाली का? कारण हा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। नाही, बरोबर आहे। दामोमधली घटना ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। ज्या तरुण तरुणी लग्न केल्यानंतर देखील त्यांच्यावरती आरोप लावला जातोय अनैतिक संबंधाचा, आणि ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना घडली, त्या मुलाला लग्न करून मारहाण करण्यात आली, मुलीला मारहाण करण्यात आली, या संदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि पोलीस या संदर्भात आता कारवाई करायला लागले आहे। त्या व्हिडिओच्या आधारे जे व्हिडिओमध्ये उपलब्ध मारहाण करणारे लोक होते, व्यक्ती होते, त्या सगळ्यांवरती थेट कारवाई करण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतलेला आहे आणि गावातील लोकांनी असं प्रकारचं पाऊल का उचललं याची दखल चौकशी आता पोलीस करत आहे। स्टुडिओ बरोबर, पोलीस चौकशी करतायत। धन्यवाद प्रशांत या माहितीसाठी, पण तू आमच्याबरोबर असाच थांब, कारण पुढची बातमी मध्य प्रदेश मधली सुद्धा आहे। मध्य प्रदेश मध्ये टोल नाक्यावर जोरदार हाणामारी झाली। टोलच्या वादामधून कार मधले प्रवासी आणि कर्मचाऱ्यांमध्ये हा वाद झालेला आहे आणि बरीच वादावादी झाल्यानंतर हे दोन्ही गट एकमेकांना भिडले। यावेळी काठ्यांनी एकमेकांवर हल्ला करण्यात आला। मध्य प्रदेशच्या देवास जिल्ह्यामध्ये बोनसारामध्ये ही घटना घडलेली आहे आणि याबद्दल सुद्धा आपण बोलूया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी। प्रशांत, देवास मध्ये टोल नाक्यावर ही हाणामारी झालेली आपण बघतोय। याआधी आपण पाहिलं गुजरातमध्ये अनैतिक संबंधांच्या संशयावरून तरुण तरुणीला मारहाण करण्यात आलेली होती, पण हा जो टोल नाक्यावरचा प्रकार आहे हा काय आहे? मध्य प्रदेश मधली ही घटना आहे, खास करून भोनसारा हे देवास जिल्ह्यातील जे ठिकाण आहे तिथली घटना आहे। आणि ज्या पद्धतीनं नॅशनल हायवे वरती टोल मागणारे जे बूथ असतात, टोल बूथ वरती जेव्हा एम्प्लॉईनी ज्याला टोल बूथ मागितले, कर्मचाऱ्यांनी टोल मागितला, त्यावेळेस चिडून जाऊन त्या कार चालकांनी थेट त्यांच्यावरती हल्ला केला, काड्यांनी मारहाण करण्याला देखील सुरुवात केली। यानंतर महत्वाचं म्हणजे तिथे काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता। यानंतर पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केलेला आहे। सध्या चौकशी सुरू आहे, दोन्ही बाजूंची दिशेने चौकशी सुरू आहे, कशामुळे हा या प्रकारची स्थिती उत्पन्न झाली हे देखील पाहिले जाते। पण महत्वाचं म्हणजे अशा अनेक घटना देशभरात घडत असतात, अनेक ठिकाणी टोल कर्मचाऱ्यांनी बंदूक ताणल्या जाते, टोल कर्मचाऱ्यांना मारहाण केली जाते, अनेकदा थेट त्यांचा जीव घेण्याच्या देखील घटना घडत असतात। त्यामुळे या घटनेचे गांभीर्याने आता चौकशी सुरू झाली आहे, मध्य प्रदेश सरकारच्या वतीने ही चौकशी सुरू आहे। बरोबर, धन्यवाद प्रशांत या दोन्ही बातम्यांच्या सविस्तर